लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकमध्ये अवैध पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकला। सुमारे 16.5 लाख रुपयांचा माल जप्त करण्याची कारवाई यात करण्यात आलेली आहे। याशिवाय ट्रक देखील ताब्यात घेण्यात आलाय। नाशिकहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या आयशर ट्रकमधून अवैध पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती। त्यानंतर सहआयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। रात्री उशिरा पाथर्डी फाट्याच्या पुढे नेहरू उद्यानाजवळ संशयित आयशर वाहन थांबवून झडती घेण्यात आली। या तपासणीमध्ये विविध प्रकारचा पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला। 16,58,560 रुपये किमतीचा विमल पान मसाला, रजनीगंधा आणि राजनिवासचा प्रतिबंध साठा ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे 15 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।